ही संख्या 2011 साली 20 लाखांवर गेली।
आणि मागील 20 वर्षाचा आढावा जर आपण घेतला तर 25 कोटी पेक्षा जास्त चिमुकल्यांना आपण संपवून टाकलेलं आहे, त्यांची हत्या केलेली आहे। हे किती मोठं महापाप आहे आणि हे महापाप कुठल्याही प्रायश्चिताने धुवून निघणार नाहीये। तिची कोमल सिंह कोमलशी इतकीशी छोटीशी तिची मुलगी आहे जी चिमुकली आहे जी आईच्या पोटात आहे ती आपलं वकीलपत्र देऊ शकत नाही, ती तक्रार करू शकत नाही, इवलेशी हात बाहेर काढून आईला मिठी मारून हट्ट करू शकत नाही आणि ती गेली संपली वागली तरी तिचं प्रेतही आपल्याला कुठे दिसत नाही। अशी ही चिमुकली जी निसर्गाचं एक प्रकारचं स्पंदन आहे, निसर्गाचा स्वाश आहे, ईश्वराचं तत्व आहे आणि त्या चिमुकलीला आपण संपवून टाकत आहोत। खरं म्हणजे विचार करा की आईचं उदर ज्याला आपण तीर्थक्षेत्र म्हणतो, आईचं उदर ज्याला आपण तीर्थक्षेत्र म्हणतो, या तीर्थक्षेत्राला आपण स्मशानभूमी करून टाकत आहोत। ही किती मोठी शोकांतिका आहे, किती मोठं संकट आहे, किती मोठं महासंकट आहे। बघा जी चिमुकली आईच्या पोटात आहे, आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई तुझं बाबांचं आजींचं आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं ग की उद्या मला डॉक्टर बाबांकडे घेऊन जायचं आणि असं करू नको ग, ते डॉक्टर बाबा मोठे मोठे शस्त्र घेतील ग, आई माझ्या डोक्याच्या चित्त्या चित्त्या करून टाकतील ग, इवलेशे कोमलशे माझ्या हात पाय आई तोडून टाकतील ग, आणि चेहरा मेंद झालेला माझे शरीर आई उकरड्यावर फेकून देतील, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीवर फिकडतील, माझं शरीर छिन्न भिन्न होईल, चेता मेता होईल का आई, आणि माझ्या शरीरातून फिपुणारं रक्त आई तुला पाहावं जाईल का, माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तू सहन करू शकशील का, नाही आई नाही तू हे सगळं कर सहन करू शकणार नाही, आई असं करू नको ग, मला मारू नको ग, मला जन्म घेऊ दे ग, आई मला जगायचंय ग, आई तुला कसली भीती वाटते, तुम्ही कसलाही हट्ट करणार नाही, मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, गोडधोड नको, काही नको ग, कालची शिळी भाकरी दिलीस ना तरी चालेल, दोन दोन तीन तीन दिवस पुरून पुरून खाईल ग आई, आई मला नवीन खेळणी नको, नवीन कपडे नको, ताईचे जुने झालेले कपडे दिलेस ना आणि फाडले तरी शिवून शिवून खाईल ग आई, पण आई मला जगू दे ग, मला जन्म घेऊ दे ग, मला तुझ्या मांडीवर खेळायचे आई, तुझं बोट पकडायचे, बाबांचं बोट पकडायचे, शाळेत जायचे, खूप खूप शिकायचे आई, मला इतकं शिकायचं, इतकं माझं कर्तृत्व गाजवायचं आहे की माझ्या हुंड्याचा प्रश्नच येणार नाही आई, आई आणि तुझ्या आणि बाबांच्या म्हातारपणाची काठी मला हाकवायचंय ग, आई मला हे सगळं करायचंय ग, आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेचा अंश माझ्यामध्ये असेल, आई तुला असं वाटत नाही का ग की जिजा मातेचा मातृशक्तीचा आविष्कार माझ्यामध्ये असेल, आई तुला असं वाटत नाही का ग की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सारखंच झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल, आई मला हे सगळं करायचंय, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला देश। आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला, चला संच होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला, चला संच होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला। एक पट आहे जेव्हा तुम्ही छोट्या गावाचा खेडे गावाचा जेव्हा तुम्ही सगळ्यांची संवाद साधाल अशा प्रकारे त्यांचं मन परिवर्तन करणं आपल्याला समाजाचा दाखला देतो आहे, तो इतिहासाचा दाखला देतो, विज्ञानाचा दाखला देऊन आपल्याला मन परिवर्तन अशा पद्धतीने करता येऊ शकतं। दुसरा मोठा गैरसमज या समाजामध्ये आहे आणि तो गैरसमज म्हणजे कुटुंबामध्ये जर मुलाचा जन्म झाला नाही तर दोष हा आईला दिला जातो। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना कदाचित माहित असेल, नव्हे मला खात्री आहे की आपल्याला माहितच असेल की आईकडे एक्स आणि एक्स असे दोन क्रोमोझोम्स असतात, वडिलांकडे एक्स आणि वाय असे दोन क्रोमोझोम असतात, आईकडून एक्स आला
मग वाय क्रोमोसोम कोणाकडे आहे? पुरुषांकडे आहे. म्हणजे कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष कोणाकडे जातोय? कोणाकडे जातोय? आणि त्रास कोणाला होतोय? स्त्रीला त्रास होते. जेव्हा तुम्ही छोट्या गावात जाल ना तर तुम्हाला असं लक्षात येईल की मुलगा जन्माला येत नाही म्हणून एक बाळांतपण झालं, दोन झालं, तीन झालं, चार झालं, पाच झालं, सहा झालं, आठवा कृष्ण झाला तर ठीक आहे, एवढंच नाही तर मग तिच्या सासूबाई असं म्हणतात की तू जर वंशला दिवा दिला नाहीस तर आम्ही आमच्या लेकाचं दुसरं लग्न करू. नुसतं म्हणलं जात नाही तर दुसरं लग्न खरोखर लावलं जातं. त्या आईला त्रास दिला जातो, तिला अत्याचार केला जातो, तिला दुःख पोचवलं जातं. म्हणजे हे जे काही चुकीचा गैरसमज आहे, हे जे काही अंधश्रद्धा आहे, या अंधश्रद्धेला आपल्याला डोळस श्रद्धेमध्ये निर्माण करायचं आहे. आपल्याला हे माहितीच ज्ञान की मुलाचा जन्म होण्यासाठी वाय गुणसूत्र आवश्यक आहे आणि अमुक 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 होतं हे जेव्हा आपल्याला माहिती आहे ते आपण आपल्या परिवाराला सांगितलं पाहिजे, आपल्या शेजारपाजाऱ्यांना सांगितलं पाहिजे, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगितलं पाहिजे, छोट्या गावात जाऊन आपण प्रबोधन केलं पाहिजे. अशा पद्धतीनेच हा गैरसमज दूर होण्याचं पवित्र कार्य आपण करू शकतो. मला जर कोणी प्रश्न विचारला की दोष याच्यामध्ये कोणाचा आहे तर माझं उत्तर असं आहे की दोष याच्यामध्ये कोणाचाही नाही, ही निसर्गाची किमया आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो दोन्ही ईश्वरांचेच तत्व आहे आणि दोघांच्याही जन्माचं स्वागत आपण केलं पाहिजे, पण त्रास आईला नाही दिला पाहिजे, दोष आईला नाही दिला पाहिजे. तर हा गैरसमज आपल्याला दूर करायचा आहे. हे दोन सामाजिक मोठे गैरसमज आहेत. बघा की मुलीला पराया धन असं म्हटलं जातं. अनेक ठिकाणी आपण पाहतो की सोनोग्राफी मशीनवर लिंग परीक्षण झालं, गर्भपात झाला आणि असं करून सुद्धा मुलगी जन्माला आलीच तर तिचं नावच न कोशी असं ठेवलं जातं. साधं कुणी आपल्याला जाता येतं म्हटलं, ए काय तू मूर्ख आहेस, काय डावलट आहेस, असं जर कुणी म्हटलं तर किती दुःख आपल्याला होतो, किती राग आपल्याला येतो. पण तिला आयुष्यभर सगळेजण नको नको म्हणत असतील, नकोशी नकोशी म्हणत असतील तर किती मोठं दुःख तिला होत असेल. पहा ना, लहानपणी अत्यंत तान्हुली असल्यानंतर तर तिला तिचा अर्थ कळत नाही, पण ती जेव्हा मोठी होते, जाणती होते, तेव्हा तिला असं वाटतं अरे आई मला नकोशी म्हणते, बाबा मला नकोशी म्हणतात, शेजारपाजारची मला नकोशी म्हणतात, सगळा समाज मला नकोशी म्हणतो, शाळेत माझं नाव नकोशी आहे, सर मला बाई मला नकोशी म्हणतात, मित्रमैत्रिणी मला नकोशी म्हणतात, मग मी जगायचं तरी कशाला. असं म्हणता म्हणता ती वयात येते, लग्न होतं, माहेरी नकोशी असणारी सासरी गेल्यानंतर डबल नकोशी होते आणि जेव्हा ती स्वतः जेव्हा तिच्या पोटामध्ये एखादी मुलगी असेल असं तिला वाटतं तेव्हा ती असा विचार करते की अरे जे दुःख मी भोगलं, ज्या वेदना माझ्या पाठीशी आल्या, जे कष्ट मला भोगायला लागले हे सगळं मी माझ्या लेकाला का देऊ, लेकीला का देऊ. आणि परत एकदा ते स्त्रीभ्रूण हत्येचं दुष्ट चक्र सुरू होतं. ते दुष्ट चक्र जर आपल्याला भेदायचं असेल तर तीन पातळीवर आपल्याला काम केलं पाहिजे. नकोशी नावाच्या मुलीचा शोध घेणे, तिचं नामकरण करणे, दुसरं म्हणजे तिचं पोषण आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि तिसरं म्हणजे तिला स्वावलंबी शिक्षण देणे. 2007 सातारा जिल्ह्यामध्ये मी पहिली जेव्हा मी संवाद साधत होते ग्रामस्थांची तेव्हा माझ्याकडे एक ताई आली, ती अंगणवाडी ताई होती आणि ती मला म्हणाली की ताई मला खूप दुःख आहे आणि माझं नावच नकोशी आहे. आणि त्या क्षणी मी तिच्या फॅमिली मेंबर्सला भेटले, परिवारामध्ये गेले, सगळं समजून घेतलं आणि मग समाजाचा अभ्यास करता करता मी पाहिलं की अरे या सगळ्या महाराष्ट्रामध्ये, खानदेशामध्ये, विदर्भामध्ये, एवढंच कशाला राजस्थानमध्ये सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने मुलींचं नाव ठेवलं जातं. सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये नकोस, नकोशी, खानदेशामध्ये खट्टी म्हणजे मन खट्टू होतं झाल्यानंतर, अशा पद्धतीचे राजस्थानमध्ये अंजाही, अशा पद्धतीचे मुलींचे नावं ठेवले जातात. मग मी तेव्हा संकल्प केला की नकोशीला हवीशी करायची आहे, खट्टीला मिठी करायची आहे. आणि मग सगळ्याच डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जे महाराष्ट्रातले आणि राजस्थानचे त्यांना मी पत्र लिहिलं, म्हणजे हा मोठा सामाजिक प्रश्न आहे, याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून काम करण्याची आवश्यकता आहे. आणि सातारा जिल्ह्यामध्ये 283 नकोशी नावाच्या मुलीचं नामकरण झालं. एकूण महाराष्ट्रामध्ये खट्टी होते ते खट्टीला
मुलाला मिठी करण्याचं काम आम्ही केलं, तर अशा पद्धतीचे आपल्याही आजूबाजूला आपल्याही परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये नकोशी नावाची मुलगी असेल, नकोस नावाची मुलगी असेल, खट्टी नावाची मुलगी असेल, धोंडी नावाची मुलगी असेल, तर त्यांचं नामकरण, शिक्षण, पोषण आणि स्वावलंबन या तीन पातळीवर आपल्याला काम करता येऊ शकेल. आज आपण मला वाटतं सातारा जिल्ह्यातले, सांगली जिल्ह्यातले आणि कोल्हापूर जिल्ह्यातले माझ्या बंधू भगिनी माझ्या समोर उपस्थित आहेत. मी आपण सर्वांना एक प्रश्न विचारेन की कुणी कुणी नकोस नकोशी नावाच्या मुली पाहिल्यात किंवा ऐकल्यात, हात वर करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23. हाथ इतना है तो आप सग कर्तव्य है कि या तीन पातळीवर आपल्याला काम करायचं आहे. औक्षण करून तिचं नामकरण करायचंय, तिच्या आई वडिलांना आवडेल त्या दृष्टीने नामकरण करायचं आहे. दुसरी स्टेज म्हणजे शिक्षण आणि पोषण मुलींसाठी मोफत आहे, पण ती योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे, त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे, आणि जेव्हा त्या मोठ्या होतील तेव्हा त्यांना स्वावलंबी शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबन हा पण त्यांचा हेतू पूर्ण करायचा आहे. तर अशा प्रकारे नकोशीला तुमच्या हवीशी हे काम आपण करू शकतो. तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल की पुणे हे विद्येचं माहेरघर आणि पुणे किती उणे आपण करायचंय. तर ही जी पहिली मुलगी त्याची लाभार्थी होती ती नवजात मुलगी म्हणजे काय 14 दिवस असेल तिचा, तर तिचं नाव मी ठेवलं होतं साक्षी म्हणून, कारण या योजनेची ती मुलीचा लढा म्हणजे ती म्हणजे ती जी बातमी सगळीकडे आली, सगळे गावकरी एकदम म्हणजे प्रसन्नतेने त्यांच्या घरी गेले आणि सगळ्या गावांनी एक एक रुपयाचा ठराव घेतला आणि सगळं गाव मिळून हे 1 रुपयाची जादू योजना यशस्वीरित्या राबवतं. याचा एक व्हिडिओ माझ्या वेबसाईटवर आहे. माझी वेबसाईट सगळ्यांना जर माहिती पत्रिका मिळाली असेल तर शेवटच्या पानावर वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जवळपास 46 ऍक्शन प्लॅनचे व्हिडिओ आहेत. आपल्याला फील्ड वर्क मध्ये ऍक्शन प्लॅनचे 46 व्हिडिओ त्याच्यावर पाहायला मिळतील आणि जवळपास 1000 पानांचं लिटरेचर माहिती त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. पुढे जाऊया आपण. आता त्यानंतर ज्यांना फक्त मुलीच आहेत अशा परिवारांना छोट्या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये उपेक्षित ठेवलं जातं. त्यांना हळदी कुंकाला बोलवलं जात नाही, त्यांना विवाह सोहळ्याला बोलवलं जात नाही, त्यांना डोहाळ जेवणाला बोलवलं जात नाही आणि मग एक प्रकारचं मग स्त्री भ्रूण हत्येचं हे दुष्ट चक्र सुरू होतं. ते फेडण्यासाठी ज्यांना फक्त मुली आहेत अशा परिवाराचा आपण सर्टिफिकेट देऊन सन्मान केला पाहिजे. आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू, आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू, आई दूत बनून आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू, स्त्री जन्माचे स्वागत करू, अशा प्रकारचं सन्मान पत्र देऊन आपण त्यांचा सत्कार केला पाहिजे. आणि आजच्या या सगळ्या समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींमध्ये किंवा व्यासपीठावर असणाऱ्या सर्व मान्यवरांमध्ये की ज्यांच्याकडे फक्त मुली आहेत असे पुण्यदायी जे परिवार आहेत त्यांनी हात वर करायचे. व्हेरी गुड, सगळ्यांसाठी टाळ्या आपण वाजवूया. ही कार्यशाळा संपल्यानंतर आपल्या सगळ्यांना सन्मान पत्र माझ्या वतीने देण्यात येते. तर आज पुढे त्यानंतर बघा की यांना कधी कुणी प्रेमाने वाढवलेलं नसतं, तर त्यांना जर आपण सन्मान केला तर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात. त्यांचं चित्र आपण पाहतो. XX आणि XY जे क्रोमोझोमची किमय आहे, गैरसमज आहे, हा मी तुम्हाला समजून सांगितला. हा 5व्या कलम मध्ये येतो. 6वा, त्याच्यानंतर मुलगा हाच वंशाचा दिवा या पद्धतीचं कसा गैरसमज आहे याचं स्पष्टीकरण मी आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर मुलीने दिला वडिलांसाठी शेवटचा खांदा, हे आजची परिस्थिती आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर नकोशी नावाचा शिक्का याबद्दल मी बोलले, हे सगळी सकाळला आलेली बातमी आहे. त्यानंतर जी काही सरपंच त्यांचं आपण सरपंचांचं नावच नकोशी होतं आणि त्या सरपंचांचं नामकरण करून आपण डेसी बोलवतो, हा व्हिडिओ आहे. हा सुद्धा व्हिडिओ आपल्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. वेळ कमी असल्यामुळे आपण आता पुढे जाऊयात की हे आपण पाहताय की इंडियन एक्सप्रेस मधली बातमी, ज्या खुर्चीवर बसलेले आहेत त्या सरपंच आहेत आणि त्यांचं औक्षण करून आम्ही नामकरण डेसी केलेलं आहे. इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेली ही न्यूज आहे. त्यानंतर आपण पाहतो की सांगली
आहे. मागच्याच महिन्यामध्ये सगळ्या नकोशी नावाच्या मुलींचं नामकरण झालं. सगळ्या मुली शाळेमध्ये जाऊ लागल्या आणि सगळ्यांना पोषक आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली. आणि आताच्या 30 डिसेंबरच्या सह्याद्री वाहिनीच्या लोकमानस कार्यक्रमामध्ये हा पूर्ण कार्य वृत्तांत दाखवण्यात आला आणि तो सुद्धा वेबसाईटवर आहे, तो सुद्धा आपल्याला पाहता येईल. त्यानंतर बघा की ह्या सगळ्या अनेक सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये झालेल्या नकोशिला करूया हा विषय आहे. जसं मी म्हटलं की तुम्हाला की जळगाव आणि धुळे या खानदेशामध्ये मुलीचं नाव खट्टी ठेवलं जातं, म्हणजे मन खट्टू झालं म्हणून त्या खट्टीला करूया मिठी, अशा प्रकारचा हा उपक्रम आपण पाहतोय. त्यानंतरचा कलम आहे की सगळ्या तरुण वर्गाला आपण समज घेतलं पाहिजे, कारण आपण हे जे तरुण आहात ही एक शक्ती आहे आणि आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त संख्या तरुणांची आहे. आणि तरुण म्हणजे दुवा असतात ज्येष्ठांच्या आणि पुढील पिढीच्या. मागची पिढी आणि पुढे पिढीचा दुवा म्हणजे आपण आहात, आपल्याकडे खरी शक्ती आहे. आणि आपण जो निर्णय घेतला तो निर्णय जो असतो हा देशाचा निर्णय असतो, देश बदलण्याची शक्ती आपल्याकडे आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं त्याचप्रमाणे तुमच्याकडे शक्ती आहे, म्हणून तुमची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही काय केलं की सगळे जे काही युनिव्हर्सिटीज आहेत त्या सगळ्याच्या युनिव्हर्सिटीच्या कुलसचिव साहेबांना आम्ही एक प्रकारचं त्यांच्याशी वार्तालाप केलं, विचार मंथन केलं आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये एनएसएस आणि एनसीएससाठी हा विषय कंपल्सरी असावा याविषयी विनंती केली. ती विनंती मान्य झाली. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपण जेव्हा शिबिराला जातो एनएसएसच्या तेव्हा हा एक विषय प्रत्येकाकडे असतोच असतो. तर अशा प्रकारची जागृती करण्यासाठी सगळ्या विद्यापीठांना आम्ही साथ घेतलेली आहे. त्यानंतर निर्युवा केंद्र भारत सरकारचं आहे, त्यांना साथ घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहताय की सगळ्या महाविद्यालयीन आणि विद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी हे आयोजनाच्या सोबत आहे. त्यानंतर हा झाला सातवा, आता आठवा कलम. आठवा कलम हा अत्यंत महत्वाचा असा कलम, सगळेच कलम महत्वाचे आहेत. तो कलम म्हणजे आपल्याशी निगडीत आहे, कारण आपले आता भविष्य काळामध्ये विवाह होणार आहेत. 10% लोकांची कदाचित झाले असतील पण 90% लोकांचे विवाह होणार आहे. ते या विवाह सोहळ्यामध्येच जर आपण संकल्प केला की आपल्या कुटुंबामध्ये भविष्यामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आपण तिचं स्वागत करणार आहोत, तिची स्त्री भ्रूण हत्या आपण करणार नाहोत, म्हणून एक वेगळा पायंडा आम्ही एक पाडला विवाह संबंधीच्यामध्ये की आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. आपण विवाह सोहळ्यामध्ये 7 फेरे घेतो, सप्तपदी म्हणतात त्याला. आणि काय असते सप्तपदी, तर पती आणि पत्नी एकमेकांना सहजीवनाची वचन देत असतात, सुखात आणि दुःखात एकमेकांची साथ करण्याचं ते एक प्रकारचं विचार असतं, दिलेलं एक वचन असतं. आणि त्याच्यामध्ये अनेक सहजीवनाची वचन देत असताना हे अजून एक वचन आपण त्याला जोडलेलं आहे, ते स्त्री जन्माच्या स्वागताचं. त्याचं एक मंत्र मी बनवला, तो मंत्र असा आहे की लेखा एवढीच लेखी भारी, लेखा एवढीच लेखी भारी, हाच संदेश घरोघरी, लेखा एवढीच लेखी भारी, हाच संदेश घरोघरी, आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया, आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया. अशा प्रकारचे आजपर्यंत 5,000 जोडप्यांनी आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतलेला आहे. तो मंत्र निमंत्रण पत्रिकेमध्ये छापायचा, बॅनर करून आपल्या मंडपामध्ये लावायचा, सगळे वर सगळे वधू यांना एकत्र बसवायचं, नातेवाईकांना एकत्र बसवायचं, आपली भूमिका समजून सांगायची आणि प्रत्यक्षरित्या 7 फेऱ्यानंतर 8वा फेरा घेण्यासाठी आपण प्रयत्न करायचा. आणि एवढ्या 5,000 लोकांनी 8वा फेरा घेतलेला आहे, सांगण्यास मला आणखी आनंद होतो की हा 8वा फेरा केवळ महाराष्ट्रातच नाही तर आता दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. आज सकाळच्या आपण आजतकच्या जर बातम्या वाचल्या असतील की पाहिल्या असतील आजतक चॅनलच्या, तर तिथे 291 सामुदायिक विवाह सोहळे संपन्न झाले आणि त्याच्यामध्ये 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा होता. हिंदीमध्ये त्याचा मंत्र आपण असा बनवलेला आहे, एक समान बेटी बेटा, एक समान बेटी बेटा, बेटी बचाव का 8वा फेरा, बेटी बचाव का 8वा फेरा. आता आपण सगळेजण आपल्या सगळ्यांची विवाह होणार आहे, आपण आपल्या विवाहामध्ये सगळ्यांनी जर 8वा फेरा घेतला तर विवाहामध्ये उपस्थित असणारे मोठा जनसमुदाय असतो, समाज असतो, त्याच्यामध्ये एक संदेश जातो आणि स्त्री जन्माच्या स्वागताचं एक पुण्य कर्म आपल्याकडून घडतं. तर प्रत्येकाने 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा आपल्या विवाह सोहळ्यामध्ये घ्यावा,
त्यानंतर सामुदायिक विवाह सोहळे आणि त्यामध्ये माणूसकीच नाही, ते जग तरी जिवंत राहील का? पण ते जग सुद्धा जिवंत राहणार नाही. मग आज जे आपण विचार मंथन करत आहोत हे केवळ मुलीला वाचवण्याचं विचार मंथन नाहीये, तर जगाला वाचवण्याचं विचार मंथन आहे. आणि म्हणूनच या चळवळीमध्ये अत्यंत मनापासून सर्वांनी आपापल्या परीने सहभाग देण्याची आवश्यकता आहे. दीपावलीच्या दिवशी एक पंडित दुसरी म्हणाली मी नाही पेटणार. दिवाळीचा सण आपल्या भारताच्या सणांची महाराणी म्हणजे दीपावलीचा सण. त्याच्यामध्ये जर पंड्यास म्हणल्या की मी प्रज्वलितच होणार नाही तर दिवाळीचा सण साजरा होईल का? नाही. दीपावलीच्या दिवशी एक पंडित दुसरी म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ, स्त्रीकडून हात घ्या, मी नाही होऊ देणार. दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला? दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला? औक्षण भावाचे नको का करायला? दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला? औक्षण भावाचे नको का करायला? भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा. भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा. ठेवा हा अमृताचा, जतन करूया. एक पंक्ती स्त्रीत्वाची जागती ठेवूया. दीपावलीच्या दिवशी एक पंक्ती दुसरी म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ, स्त्री गुण हत्या, मी नाही होऊ देणार. कधी झालं दुःख आपल्याला? कधी झालं दुःख आपल्याला? तर जरी ती असली इंजिनियर, डॉक्टर, उच्च शिक्षित शास्त्रज्ञ, घरामध्ये ती मात्र आईच असते. एक हा शिवचा एक हा साऊचा करून गणित असते. मांडीचा झुका करून अंगाई गीत गाते. घोडा घोडा खेळताना घोडाई होते. किती केल्या घोड्या, किती केली दांडगाई, किती छळलं तिला तरी बाळ माझं सोयून म्हणून खुशी घेत असते. वाचल्याचे मंदिर घराचा देवारा, वाचल्याचे मंदिर घराचा देवारा. देवारे ताई रूपाने ईश्वर प्रगटला. लेकराला असते आईचे वरदान, जीवनाला म्हणूनच त्याच्या प्रकाशाचे दार. नसेल आई तर अंधार दाटतो, असला सूर्य जरी प्रकाश हरवतो. म्हणूनच एक पंक्ती प्रज्वलित करा. स्त्रीत्वाचा आदर तुम्ही मनापासून करा. दीपावलीच्या दिवशी एक पंक्ती दुसरी म्हणाली मी नाही बेटा. अधिक शपथ, स्त्री गुण हत्या, मी नाही होऊ देणार. तिने जरी ओलांडला उंबरठा, तिने जरी ओलांडला उंबरठा, घेतली उंच भरारी, दाखवले कर्तृत्व, घेतले नेतृत्व, तरी विसरत नाही ती उंबरठ्याच्या आतलं तिचं कर्तव्य. म्हणूनच म्हणतात धार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. म्हणूनच म्हणतात धार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. दीपावलीच्या दिवशी एक पंक्ती दुसरी म्हणाली मी नाही पेटणार. अधिक शब्द, स्त्री गुण हत्या, मी नाही होऊ देणार. कधी झालं दुःख आपल्याला? कधी झालं दुःख आपल्याला? तर अश्रू मात्र तिच्या नैनी. कधी धर पडलो आजारी, तर वेदना मात्र तिच्या जिवाळी. रात्रंदिवस पाहत नाही ती, सतत बसून असते उशाशी सारखी. काळाचा हिशोब तिच्या मनी नसतो, काळाचा हिशोब तिच्या मनी नसतो. काळ रात्रीचा यमदूत मात्र तिला पाहून घाबरतो. म्हणूनच सावित्रीचा सत्यवान परतला. म्हणूनच सावित्रीचा सत्यवान परतला. जीवनाचं दान तो परत येऊन गेला. विवाहाचा सोहळा पवित्र बंधन, विवाहाचा सोहळा पवित्र बंधन. पती पत्नीचे नाते, संस्कृतीचे घटन. दोन्ही घराच्या अंगणात रेखाटीची रांगोळी, रंगही भरते सासरी आणि माहेरी. रंगाचे मोरपंख दीपावलीच्या सणाला, रंगाचे मोरपंख दीपावलीच्या सणाला. स्त्रीत्वाची पंक्ती प्रज्वलित करूया. दीपावलीच्या दिवशी एक पंक्ती दुसरी म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ, स्त्री गुण हत्या, मी नाही होऊ देणार. आकाश कंदिलाचा थाट दिवाळी पुरता असतो, आकाश कंदिलाचा थाट दिवाळी पुरता असतो. वर्षातून एकदाच तो दिसत असतो. पंडितीची साथ मात्र कायमची असते. कधी देवाळ्यात तर कधी आरतीच्या तक्त्यात ती समय रूपाने असते. तुळशीच्या घरात ती उजेड वाटीत असते. पंडितीस पुन्हा दिवा पेटू शकते. दिवा दिव्याचा गुणाकार तीच करू शकते. पंडितीस पुन्हा दिवा पेटू शकते. दिव्या दिव्याचा गुणाकार तीच करू शकते. पुन्हा एक आकाशकंदील तीच घडू शकते. उजेडाचे दान पंडितीचे वरदान, उजेडाचे दान पंडितीचे वरदान. दीपावलीच्या दिवशी एक पंडित दुसरी म्हणाली मी नाही पेटणार. अधिक शब्द, स्त्री गुण हत्या, मी नाही. बंद डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आपल्याला आणायचं आहे.
माझ्या पाठीमागे उंच आवाजामध्ये धीर गंभीर आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पंटी आहे, तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. स्त्री भ्रूण हत्या मी करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचाय आणि भारत मातेचा जय जयकार उंच आवाजात हात उंच करून करायचाय. भारत माता की जय.